नमस्कार पालक शिक्षक आणि विद्यार्थी. तर आज आपण इयत्ता तिसरी मधला डेज ऑफ द वीक हा इंग्लिश मधला लेसन आहे. तर तो लेसन आपण एक ऍक्टिव्हिटीद्वारे शिकणार आहोत. ठीक आहे. हे दोन ग्रुप्स आहेत, ए आणि बी. तर मी ग्रुप ए कडे मराठीचे नावं दिलेली आहेत, वारांची नावं, आणि ग्रुप बी कडे मी इंग्लिश मधले डेज ऑफ द वीक दिलेले आहे. तर ह्या दोन्ही ग्रुपला मी एक टायमिंग देणार आहे, तुम्हाला एक मिनिटाची वेळ दिली जाईल. ठीक आहे. आणि ते एक मिनिटाच्या आत तुम्हाला संडेचे सॅटर्डे पर्यंतचे डेज इथे लावायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही ग्रुप्स रेडी आहेत? ग्रुप ए रेडी आहे? ग्रुप बी? ठीक आहे. तर पहिला डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर लावा बरं, चला पटकन. ठीक आहे. सेकंड डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर लावा. थर्ड डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर. फोर्थ डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर. त्याच्यानंतर फिफ्थ डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर. त्याच्यानंतर सिक्स्थ डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर. आणि लास्ट डे ऑफ द वीक कुठला आहे? बरोबर. तुम्हाला डेज ऑफ द वीक समजले? एकदा वाचून दाखवा बरं तुम्ही मराठी मधले. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि तुम्ही इंग्लिश मधले वाचून दाखवा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. तुम्हाला डेज ऑफ द वीक समजले? त्याचबरोबर त्याला मराठी मध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कळालंय. बरोबर. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी तुम्ही विद्यार्थ्यांसोबत शाळेमध्ये घेऊ शकता. धन्यवाद.